आज आपण आकाराची ओळख या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया आकारांची ओळख. ही वस्तू दिसते तुम्हाला, या वस्तूचा आकार कसा आहे? गोल आहे. या वस्तूचा आकार गोल आहे, परंतु याला भौमितिक दृष्ट्या आपण वर्तुळ म्हणतो. काय म्हणतो? गोल वस्तू दिसली की तुम्ही भौमितिक दृष्ट्या कोणता आकार म्हणणार? वर्तुळ. शाबास. आता ही वस्तू दिसते तुम्हाला, या वस्तूचा आकार कसा आहे? चौकोन आहे, परंतु याला भौमितिक दृष्ट्या आपण काय म्हणतो? आयत. काय म्हणतो? आयत. कारण याच्या समोरासमोरील बाजू काय आहे? समान आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो? आयत. काय म्हणतो? आयत. शाबास. आता ही वस्तू पहा, या वस्तूला आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो, बरोबर. परंतु या वस्तूला भौमितिक दृष्ट्या या आकाराला आपण चौरस म्हणतो. काय म्हणतो? चौरस म्हणतो. चौरस का म्हणतो? कारण याच्या चारही बाजू काय आहे? समान आहे. आता ही वस्तू पहा, या वस्तूचा आकार कसा आहे? त्रिकोण आहे. त्रिकोण काय म्हणतात याला? याला तीन बाजू आहे, बरोबर, आणि तीन कोण आहे. मग याला आपण भौमितिक दृष्ट्या काय म्हणतो? त्रिकोण म्हणतो. पालक व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा आकारांची ओळख या घटकाचा अभ्यास घेताना विद्यार्थ्यांना आकाराची प्रत्यक्ष अनुभूती द्यावायची आहे व त्याचबरोबर भौमितिक दृष्ट्या त्यांच्या नावाचा परिचय करून द्यावायचा आहे.